गीत पावन सीताराम हे व वैष्णव जनतो हे सुंदर भजन कानावर पडले की डोळ्यांसमोर राष्ट्रपिता महात्मा गांधींची चष्मा घातलेली शांत अशी प्रतिमा उभी राहते. हरिद्वार येथील कांगळी गुरुकुलाचे आचार्य श्री श्रद्धानंद यांनी इसवी सन 1915 त्यांना महात्मा ही पदवी दिली. श्रीमद भगवद्गीता, श्रावण बाळाची मातृपितृभक्ती व हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा यांच्या आदर्शाचे आचरण आयुष्यभर करणाऱ्या श्री मोहनदास करमचंद गांधींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर या गावी करमचंद गांधी व सौभाग्यवती पुतळीबाई यांच्या उतरी इसवी सन 2 ऑक्टोबर 1869 झाला. पोरबंदर, राजकोट व भावनगर या तीनही शहरी शिक्षण घेतलेल्या महात्मा गांधींचा विवाह वयाच्या 13 वर्षांच्या कस्तुरबाची झाला. लोक त्यांना श्रद्धेने बा म्हणत. त्या 22 फेब्रुवारी 1944 पुण्यातील आगाखान पॅलेस येथे देवाघरी गेल्या. साधी राहणी व उच्च विचारसरणी या ध्येयाने जीवन व्यतीत करणाऱ्या महात्मा गांधींना लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर स्वातंत्र्याच्या चळवळीचे नेते म्हणून मान्यता प्राप्त झाली. इंग्रजांविरुद्ध त्यांनी भारतात एकूण 5 आंदोलने केली. 1 असहकारितेची चळवळ, 2 हिंदू मुस्लिम ऐक्य, 3 दांडी यात्रा व 4 अस्पृश्यता निवारण व 5वे भारत छोडो आंदोलन इत्यादी आंदोलने त्यांनी केली. नवाखानी व तिप्पेरा या भागात हिंदूंवर झालेले अत्याचार पाहून ते कळवळले व तिथे शांतीदूत म्हणून गेले. त्यानंतर ते दिल्लीला बिर्ला हाऊसमध्ये असताना इसवी सन 30 जानेवारी 1948 रोजी शुक्रवारी सायंकाळी सकाळी 5 वाजता नित्यप्रमाणे प्रार्थना सभा घेण्यासाठी निघाले असता नथुराम विनायक गोडसे या तरुणाने त्यांची गोळ्या काढून हत्या केली. त्यांची दिल्लीला यमुना तिरी राजघाटावर समाधी आहे. उघडे डोके, डोळ्यावर गोल चष्मा, हातात काठी व गुडघ्यांच्या वर नेसलेला पंचा, पायात वाहन व अंगावर एक उपरणे या साध्या वेशातील हा महात्मा विश्वप्रसिद्ध झाला आहे. बुरा मत देखो, बुरा मत कहो और बुरा मत सुनो हा संदेश देणारे त्यांची 3 माकडे अत्यंत प्रसिद्ध आहेत. शेळीचे दूध घेऊन रेल्वेच्या 3व्या वर्गातून प्रवास करून स्वतः केलेली अस्वच्छता साफ करून स्वावलंबनाचा आदर्श देणारे महात्मा गांधींची कमरेला लटकलेले घड्याळ, चरखा, खादी, ग्रामसेवक सर्वश्रुत आहे. लोक त्यांना बापू म्हणत. एवढे मी बोलून